विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी सौ योगिता दीपक पाटील तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओ तासिकेमध्ये स्वागत करते. आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील प्रकरण 8 ते म्हणजे युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स, उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्मजीव यांचा अभ्यास करत आहोत. यामध्ये आज आपण बघणारे टॉपिक बघूया. पहिला टॉपिक बघणार आहोत आपण बायो रेमेडिएशन म्हणजेच जैव उपचार, त्याचबरोबर अँटीबायोटिक्स प्रतिजैविके म्हणजे काय बघणार आहोत, आणि पेनिसिलिन या अँटीबायोटिकविषयी आपण माहिती घेणार आहोत. पेनिसिलिन याचा शोध लावणारे डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांची पण आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही पुस्तक काढायचं आहे आणि पान नंबर 91 हे ओपन करायचं आहे. हातात पेन्सिल घ्यायची आहे आणि लक्ष द्यायचं आहे. आपण सर्वप्रथम बायो रेमेडिएशन याची डेफिनेशन बघणार आहोत. द प्रोसेस ऑफ ॲब्सॉर्बिंग टॉक्झिन्स ऑर पोल्युटंट्स ड्युरिंग केमिकल अँड इंडस्ट्रीयल प्रोसेस विथ द हेल्प ऑफ बॅक्टेरिया इज कॉल्ड बायो रेमेडिएशन. म्हणजेच जीवाणूंच्या सहाय्याने प्रदूषिते किंवा विषारी पदार्थ पर्यावरणातून बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजेच जैव उपचार. इथे तुम्हाला असं लक्षात ठेवायचं आहे की मायक्रो ऑर्गॅनिझम हे यांचा इथे वापर केलेला असतो, ज्यामुळे इंडस्ट्रीमध्ये जे टॉक्झिक घटक निर्माण होतात ते बाहेर काढण्याचं काम हे मायक्रो ऑर्गॅनिझम करत असतात आणि म्हणून हे आपल्याला उपयोगी असतात. आज आपण बघतो आहे बायो रेमेडिएशन म्हणजेच जैव उपचार. बायो म्हणजे जैव आणि रेमेडिएशन म्हणजे उपचार. हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, म्हणजेच काही जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांचा उपयोग उपचार म्हणून आपल्याला करता येतो. आपण त्याची काही उदाहरणं बघूया. पहिलं बघा, यारोबिया लायपोलिटिका इज अल्सो अ ईस्ट स्पेसिस. ही जी आहे यारोबिया लायपोलिटिका ही एक ईस्टची स्पेसिस आहे, विच इज यूज टू ॲब्सॉर्ब द टॉक्झिक रिलीज ड्यूरिंग द प्रोडक्शन ऑफ पाम ऑइल. इट इज ऑल्सो यूज टू ॲब्सॉर्ब हेवी मेटल्स अँड मिनरल्स रिलीज इन द इंडस्ट्रीयल प्रोसेस. जेव्हा पाम ऑइल याचं प्रोडक्शन होतं इंडस्ट्रीमध्ये, तेव्हा त्या ठिकाणी टॉक्झिक घटक रिलीज होतात आणि त्यासोबत काही हेवी मेटल्स पण तयार होत असतात आणि मिनरल्स पण, की ज्यांचा आपल्याला उपयोग नसतो ते हार्मफुल असतात, तर त्यांना ॲब्सॉर्ब करण्याचं काम हे यारोविया लायपोलिटिका करत असतात. त्याचप्रमाणे सॅकारोमायसिस सेरेविसी इज अल्सो अ ईस्ट स्पेसिस, म्हणजे ही सुद्धा एक काय आहे ईस्टची स्पेसिस. कोणती? सॅकारोमायसिस सेरेविसी. तर इट इज अल्सो यूज टू ॲब्सॉर्ब आर्सेनिक विच इज वन ऑफ द हार्मफुल पोल्युटंट. हार्मफुल पोल्युटंटमध्ये आर्सेनिक हे जे आहे हे आपल्याला उपयोगी नसतं, तर यांना ॲब्सॉर्ब करण्याचं काम सॅकारोमायसिस सेरेविसी करतात. शिवाय अल्कॅनोहोरॅक्स हे एक बॅक्टेरियाची स्पेसिस आहे, याचा सुद्धा वापर केला जातो. दिस स्पेसिस इज यूज टू क्लीन अप मरीन ऑइल स्पिल्स. बऱ्याच वेळा काय होतं, समुद्रामध्ये ऑइल स्पिलिंग होतं म्हणजे तेलाची गळती होते, आणि त्यावेळेस ते स्वच्छ करण्यासाठी अल्कॅनोहोरॅक्स ही बॅक्टेरियाची स्पेसिस वापरली जाते आणि अशा पद्धतीने हे सर्व मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला उपयोगी असतात. आपण बघत आहोत जैव उपचार. यामध्ये काही सूक्ष्मजीव असे असतात की ते आपल्याला उपयोगी असतात आणि त्यांचा वापर करून आपण बऱ्याचशा प्रक्रिया ज्या असतात त्यामधील टॉक्झिक घटक म्हणजे विषारी पदार्थ हे शोषून घेऊ शकतो. आपण त्याची काही उदाहरणं बघूया. बघा, पहिलं दिलं आहे यारोविया लायपोलिटिका. हे जे आहे ही किण्वची एक अशी जात आहे, तर हे किण्व पाम तेल निर्मितीमध्ये तयार होणारे विषारी पदार्थ आणि इतर जड धातू हे शोषून घेत असतं, म्हणजे याचा इथे उपयोग होतो. शिवाय एक किण्वची जात आहे, ती आहे सॅकारोमायसिस सेरेविसी. हे किण्व आर्सेनिक या प्रदूषकाचं शोषण करत असतं. बऱ्याच ठिकाणी आर्सेनिक हे प्रदूषक तयार होत असतं आणि याचं शोषण करण्याचं काम सॅकारोमायसिस सेरेविसी हे किण्व करत असतं. त्याचप्रमाणे अल्कॅनोहोरॅक्स हे जे जीवाणू आहे यांचा वापर बऱ्याच वेळा समुद्रामध्ये जेव्हा तेलगळती होते तेव्हा ते स्वच्छ करण्याचं काम करण्यासाठी अल्कॅनोहोरॅक्स या जीवाणूचा वापर करतात. अशा पद्धतीने बरेच असे सूक्ष्मजीव जे आहे त्यांचा वापर आपण जैव उपचार या पद्धतीमध्ये करू शकतो आणि म्हणून आपल्याला ते फायदेशीर ठरतात. आपण आता पुढचा मुद्दा बघतो आहे, तो म्हणजे अँटीबायोटिक्स. आपण सर्वात प्रथम बघू व्हॉट इज मीन बाय अँटीबायोटिक्स. सम बॅक्टेरिया अँड फंजाय
produce carbon compounds which can destroy or prevent the growth of harmful microorganisms. Such compounds are called antibiotics. म्हणजे काही जे मायक्रोऑर्गॅनिझम असतात त्यांची ग्रोथ जर आपल्या बॉडीमध्ये झाली तर ते हार्मफुल ठरतं आपल्याला, आणि त्यासाठी काही बॅक्टेरिया आणि फंजाय हे कार्बन कंपाऊंड तयार करत असतात आणि त्यांचा वापर हे जे हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझम आहे त्यांना डिस्ट्रॉय करण्यासाठी किंवा त्यांची ग्रोथ जी आहे ती थांबवण्यासाठी वापर केला जातो, आणि म्हणून अशा कंपाऊंड्सला अँटीबायोटिक्स म्हणतात. अँटीबायोटिक्स हॅव कंट्रोल मेनी बॅक्टेरियल डिसीज सच एज अ ट्युबरक्युलॉसिस अँड टायफॉइड अँड दस हॅव क्रिएट अ रिव्होल्युशन इन द मेडिकल फील्ड. जे अँटीबायोटिक्स जे आहे त्यांनी अनेक असे बॅक्टेरियल डिसीज आहे ते डिस्ट्रॉय केले आहे. उदाहरणार्थ ट्युबरक्युलॉसिस, टायफॉइड, आणि त्यांच्यामुळे काय झालं आहे, इट क्रिएट अ रिव्होल्युशन इन द मेडिकल फील्ड. आता हे जे अँटीबायोटिक्स आहे याचे दोन प्रकार पडतात. पहिलं आहे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. हे जे अँटीबायोटिक्स आहे ब्रॉड स्पेक्ट्रम, तर हे अनेक प्रकारच्या जीवाणूविरुद्ध उपयोगी ठरतात आणि म्हणून यांना ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक म्हणतात. द अँटीबायोटिक्स दॅट आर यूजफुल अगेन्स्ट अ वाईड व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया आर कॉल्ड एज अ ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. वाईड म्हणजे खूप अनेक अशा जीवाणूविरुद्ध ते उपयोगी ठरतात. आता आपण याचे जर एक्झाम्पल बघितले तर ते बघा, अँफिसिलिन, त्याच्यानंतर ॲमॉक्झिसिलिन, नंतर टेट्रासायक्लिन एक्सेट्रा, ऑल दीज आर द एक्झाम्पल ऑफ ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. त्याच्यानंतर पुढचा प्रकार बघू आपण, तो आहे नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स हे जे आहे ते ठराविक सूक्ष्मजीव जे आहे म्हणजे मायक्रोऑर्गॅनिझम जे आहेत त्यांचा नाश करण्यासाठी उपयोगात येतात. आपण आता बघू ते, द अँटीबायोटिक्स यूज टू डिस्ट्रॉय अ डेफिनेट अँड नोन मायक्रोऑर्गॅनिझम. डेफिनेट म्हणजे माहीत असणारे, तर असे मायक्रोऑर्गॅनिझम डिस्ट्रॉय करण्यासाठी जे अँटीबायोटिक्स वापरतात त्यांना नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणतात. पुन्हा लक्षात घ्या, द अँटीबायोटिक्स यूज टू डिस्ट्रॉय अ डेफिनेट अँड नोन मायक्रोऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज अ नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. एक्झाम्पल बघूया आपण याचे, बघा पेनिसिलिन, त्याच्यानंतर जेंटामायसिन, इरिथ्रोमायसिन, ऑल दीज आर द एक्झाम्पल ऑफ दिस नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. मला इथे लक्षात ठेवायचं आहे की अँटीबायोटिक्सचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे ब्रॉड स्पेक्ट्रम आणि दुसरा आहे नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. आपण बघतो आहोत आता प्रतिजैविके. आपण सर्वप्रथम बघू प्रतिजैविके म्हणजे काय. तर प्रतिजैविके ही सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकांपासून मिळवलेली कार्बनी संयुगे असतात. म्हणजे जीवाणू आणि कवक यांच्यापासून तयार झालेली कार्बनी संयुगे जे असतात त्यांच्यामुळे अनेक असे सूक्ष्मजीव जे आपल्याला त्रासदायक ठरतात त्यांचा नाश करण्यासाठी हे उपयोगात येतात आणि म्हणून यांना प्रतिजैविके असं म्हणतात. प्रतिजैविकांच्या औषधांमुळे अनेक रोगांवर नियंत्रण आले. बरेच असे रोग आहेत बघा, उदाहरणार्थ क्षय, विषमज्वर. हे जे प्रतिजैविके आहेत ते दोन प्रकारामध्ये मोडले जातात. एक जो आहे म्हणजेच त्यांचे जे प्रकार आहेत ते कोणत्या क्षेत्रामध्ये वापरले जातात. उदाहरणार्थ एक आहे विस्तृत क्षेत्र, म्हणून त्यांना विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके म्हणतात, आणि दुसरं आहे मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके. आपण सर्वप्रथम बघूया विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके. ही प्रतिजैविके अनेक प्रकारच्या जीवाणूंविरुद्ध उपयोगी ठरतात आणि अशांना विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके असं म्हणतात. म्हणजे अनेक असे जीवाणू असतात त्यांच्यासाठी हे आपण वापरू शकतो. उदाहरण जर बघितलं तर बघा, ॲम्फिसिलिन, नंतर ॲमॉक्झोसिलिन, त्याच्यानंतर टेट्रामायसिलिन हे जे आहे हे उदाहरणं याची. नंतर मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके, ठराविक आणि निश्चित रोगकारक सूक्ष्मजीवांचा नाश करण्यासाठी ही प्रतिजैविके वापरतात. लक्षात ठेवा, काही ठराविक किंवा निश्चित रोगकारक सूक्ष्मजीवांचा नाश करण्यासाठी ही प्रतिजैविके वापरत असतात. उदाहरणार्थ बघा पेनिसिलिन, त्याच्यानंतर आहे जेंटामायसिन, त्याच्यानंतर आहे इरिथ्रोमायसिन. हे सर्व जे प्रतिजैविके आहे ते मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके म्हणून ओळखले जातात. पुढचा मुद्दा आपण बघतो आहे पेनिसिलिन. पेनिसिलिन इज अँटीबायोटिक ऑब्टेन फ्रॉम फंगस पेनिसिलियम.
म्हणजे पेनिसिलिन हे एक अँटीबायोटिक आहे की जे फंगसपासून मिळतं, त्या फंगसचं नाव आहे पेनिसिलियम. इट इज यूज फॉर कंट्रोलिंग द बॅक्टेरियल इन्फेक्शन. हे जे आहे पेनिसिलिन हे बॅक्टेरियल इन्फेक्शन जेव्हा होतं तेव्हा ते कंट्रोल करण्यासाठी वापरत असतात. बऱ्याच वेळा बॅक्टेरियल इन्फेक्शन कॉज बाय स्टेफायलोकोकाय, क्लॉस्ट्रिडिया, स्टेप्टोकोकाय हे जे आहे यांच्यामुळे होतं आणि त्यामुळे हे कंट्रोल करण्यासाठी वापरत असतात, म्हणजे पेनिसिलिन हे वापरत असतात. बॅक्टेरियल इन्फेक्शन ऑफ इयर, नोज, थ्रोट, स्किन अँड डिसीज लाईक निमोनिया आफ्टर देन स्कारलेट फिवर कॅन बी बेस्ट ट्रीटेड बाय पेनिसिलिन कंटेनिंग ड्रग्स. म्हणजे हे जे डिसीज आहे हे डिसीज बरे करण्यासाठी पेनिसिलिन हे वापरलं जातं आणि त्यामुळे हे लवकर क्युअर होत असतात. अँटीबायोटिक शुड बी टेकन विथ प्रिकॉशन अँड ओनली व्हेन प्रिस्क्राईब बाय अ डॉक्टर. अँटीबायोटिक्स हे जे आहे हे काळजीपूर्वक घ्यावे लागतात आणि जेव्हा डॉक्टर सांगतील तेव्हाच ते घ्यावे लागतात, मनाने ते घ्यायचे नसतात. आपण पेनिसिलिन म्हणजे काय हे बघतो आहोत. पेनिसिलिन हे प्रतिजैविक पेनिसिलियम या कवकापासून मिळते. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला इथे की पेनिसिलियम कवकापासून आपल्याला पेनिसिलिन हे अँटीबायोटिक मिळत असतं. स्टेफायलोकोकाय, क्लॉस्ट्रिडिया, स्ट्रेप्टोकोकाय प्रजातीच्या जीवाणूंचा नाश करण्यासाठी याचा वापर करत असतात. बऱ्याच वेळा आपल्याला कान, नाक, घसा, त्वचा यांचे जीवाणूंमुळे होणारे संसर्ग तसेच निमोनिया, त्याच्यानंतर स्कारलेट फीवर याला लोहितांग ज्वर सुद्धा म्हणतात, अशा आजारांवर उपचार करण्यासाठी पेनिसिलिनयुक्त औषधं उपयोगी ठरते. म्हणजे अशा प्रकारचं इन्फेक्शन म्हणजे कान, नाक, घसा, त्वचा यावर जर इन्फेक्शन झालं काही जीवाणूंमुळे तर त्यावेळेस पेनिसिलिनयुक्त औषध उपयुक्त असतं. प्रतिजैविके वापरताना सावधानी आपण ठेवली पाहिजे आणि जर ते घ्यायची गरज पडली तर ते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधं कधीही घ्यायची नसतात, त्यामुळे अनेक धोके निर्माण होऊ शकतात. डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग, अ प्रोफेसर ऑफ मायक्रोबायोलॉजी ॲट सेंट मेरीज हॉस्पिटल, हॅड कल्चर्ड व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया अँड फंजाय इन पेट्री डिशेस इन हिज लॅबोरेटरी. ऑन 3 सप्टेंबर 1928 व्हाईल ऑब्झर्विंग स्टेफायलोकोकाय कल्चर ही मेड अँड इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन इन वन पेट्री डिश. 3 सप्टेंबर 1928 रोजी फ्लेमिंग हे जेव्हा स्टेफायलोकॉकस जीवाणूंचे निरीक्षण करत होते तेव्हा त्यांना एका बशीमध्ये विलक्षण गोष्ट दिसली. त्या बशीमध्ये बुरशीचे ठिपके वाढलेले होते पण त्या ठिपक्यांभोवतीची जागा मात्र स्वच्छ झालेली होती, म्हणजेच जीवाणू चक्क नष्ट झालेले होते. ही बुरशी म्हणजे पेनिसिलियम होय आणि तिच्यातील स्रावामुळे जीवाणू तिथे आजूबाजूचे जे होते ते नष्ट झालेले होते हे त्यांनी अधिक अभ्यासाने सिद्ध केले. अशा प्रकारे एका अनपेक्षित घटनेतून जगातील पहिले प्रतिजैविक म्हणजे अँटीबायोटिक पेनिसिलिन हे जन्माला आले आणि पेनिसिलिन हे जे आहे हे असाध्य रोगांना नियंत्रण करण्यासाठी उपयोगात येऊ लागले आणि आपण आपले जीव वाचवणाऱ्या या प्रतिजैविकाचे संशोधन म्हणून अलेक्झांडर फ्लेमिंग यांच्या कायम आपण सर्वांनी ऋणात राहिले पाहिजे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण आज काय शिकलो हे थोडक्यात बघूया. आज आपण बघितलं बायो रेमेडिएशन, त्यानंतर अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविके, त्यानंतर पेनिसिलिन हे अँटीबायोटिक्स बघितलं आणि पेनिसिलिन अँटीबायोटिक्स तयार करणाऱ्या शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग याबद्दल आपण थोडी माहिती अभ्यासली. तुम्ही सर्वांनी हे वाचायचं आहे आज घरी आणि दिलेला क्लासवर्क म्हणजे स्वाध्याय हा सुद्धा करायचा आहे. आपण पुढच्या तासिकेला लवकरच भेटणार आहोत, तोपर्यंत तुम्ही घरातच राहायचं आहे, सुरक्षित राहायचं आहे आणि अभ्यास मात्र करायचा आहे.